मी सपाटी मेहनत ही केली पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला फळ भेटणार नाही. तुम्ही डेली कंटिन्यू सातत्य खूप महत्वाचं आहे तालमीत. तुम्ही सातत्य ठेवत असाल तालमीत तर तुम्हाला नक्की ही फळ भेटेल. नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आत्ता मी बारामती कुस्ती केंद्र या ठिकाणी आलेला आहे. तसं संध्याकाळीच आलेलो, परंतु आत्ता व्हिडिओ बनवण्यासाठी आलेला आहोत आपण तालमीमध्ये. आणि काय जी प्रॅक्टिस आहे पलवानांचं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. खूप सुंदर मोठी इमारत आहे, चालू आहे काही बांधकाम, तो आज भाग बघणार आहोत. चला या. बारामती तालुका कुस्तीगीर संघ यांची नियमाटी असं बोर्ड लिहिलेलं आहे. आणि तालमीचे वस्तात सदाशिव कोडलकर सर आहेत. तेव्हा तुम्हाला दिसते समोर बांधकाम चालू आहेच. आपल्यासोबत वस्तात सदाशिव कोडलकर सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या. सर, आजचा काय असणार आहे दिनक्रम? आज सकाळचं प्रॅक्टिस म्हणलं तर सकाळची सपाटी वगैरे असते, 700-800 सपाटी असते. सपाटी झाल्यानंतर जोर असते 200-250, नंतर डिप्स असते 200. डिप्स झाल्यानंतर परत बूट घालायचे आणि रनिंगला जायचे. टीसी कॉलेजच्या ग्राउंडला रनिंग असते. रनिंगवरून आल्यानंतर दोर चढणे, हौद खाणे, असा सकाळचं शेड्यूल असते. ठीक आहे, पलवान चालू करा. चालू होते सर. तर मंडळी सपाट्या चालू आहेत. बारामती कुस्ती केंद्र. असा खूप मोठा मातीचा आकाडा आहे आणि स्वच्छ सुंदर आहे. ताली मस्त आहे, बरं बघू शकता मित्रांनो. काही पलवान इकडं प्रॅक्टिस चालू आहे. कपलावर रस्ता जात होता तर काही इकडं आकडा खोदत आहेत. आता पलवानांच्या मातीमध्ये लढती असणार आहेत, प्रॅक्टिस चालू असणार आहे. जे लहान पलवान बघत आहेत आणि मोठे पलवान प्रॅक्टिससाठी उतरलेले आहेत. मंडळी हा पलवान बघू शकता आणि ह्याची कुस्ती पण बघितली, या ठिकाणी लढत करते. अतिशय जबरदस्त बॅक थ्रो मारलेला आहे. म्हणजे शरीरच सांगतं की तुम्हाला याची मेहनत काय. पलवान नाव काय तुमचं? आकाश धनाज वाघमोडे. कितवीला आहे? 6वी. चालू म्हणजे 12-1 वर्ष असणार सर ना. गाव कुठलं आहे? माळशिरस. बर. आकाश वाघमोडे हा माळशिरसचा पलवान आहे.
माझ्यापाशी बारामती कुस्ती केंद्रामध्ये 2 वर्ष झालं सराव करतोय तो. आमच्याकडून हे जगह अपेक्षा आहे की नॅशनल झाला पाहिजे पहिलवान. तशी कुस्ती बी त्याच्या अंगामध्ये आहे पण 2 वर्षात चांगली प्रगती केली त्याने. मेहनत कशी कशी करतोय सर? मेहनत साधारण 5-6 सपाटी मारतो तो रोज. बरोबर. दोर 20-25 वेळा दोर चढतो. चांगलं सोडवलंय म्हणजे त्याचं खोराक बी चांगल्या पद्धतीनं खातो ते. मल्लांची आपण या ठिकाणी मेहनत बघून घेतलेली आहे, किती कष्ट करतात ते व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. या ठिकाणी वस्ताद सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आता हे जे मल्ल आहेत ते आपल्या या ठिकाणी किती संख्या आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील या ठिकाणी पहलवान आहेत? आमच्याकडे आता ही गोकळी मेकळीचा पहलवान आहे. 16 सातारा जिल्ह्यातला हा देवराज कदम म्हणून, हा पण मताजेवाडीचा आहे सातारा जिल्ह्यामधला. हा गुणवडीचा आहे बारामती तालुका. अभिजित देवकाते निरावागतचा आहे बारामती तालुक्यामधला. हे यश देवकर हा बी बारामतीचा आहे. ही ऋषी गावडे ही मेडत गावचा आहे. ही कळतचा आहे पहलवान अभि खर्चे म्हणून. हा इंदापूरचा आहे, हा पण इंदापूरचा आहे. हा गुणवडीचा आहे. हे अक्षय राऊत हा पण पहलवान चांगला नॅशनल लेवलचा आहे. राज्याला नंबर बसलेले आहेत त्याचे. ते पडेलला विश्वजित मधने, बाळासाहेब मधने हा पण चांगला नॅशनल लेवलचा पहलवान आहे. नाही, भविष्यातला चांगला पहलवान, एक नंबर पहलवान आहे. कुस्त्या वगैरे बघितलं. आता बरीचशी मुलं आहेत आपल्याकडे, 100 मुलं आहेत. बरं. बाहेर कुस्त्याला गेलेले आहेत. कोणी शाळेसाठी कप आंघोळ करून लवकर गेलेलं आहे शाळेसाठी. आणि सर, या वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी काही मेडल बसलेले कोण पहलवान आहेत काही? असं हा एक आहे मेडल बसलेला पहलवान. या वर्षी नाही, गेल्या 2 वर्षापूर्वी. बर बर. हा नॅशनल झालेला आहे स्कूल मधून. हा स्कूल मधून नॅशनल झालेला मुलगा आहे अक्षय राऊत. नाव काय सर? अक्षय राऊत. ठीक आहे, ठीक आहे. गोकळी मेकळीचा पहलवान आहे सातारा जिल्ह्यातला. आणि बारके बऱ्यापैकी आहेत म्हणा. हा, बारके पण आहेत. सर, आता तालमीचं म्हणजे इतिहास जर सांगितलं तर बरं होईल. म्हणजे कधी आता ही चांगली इमारत उभा राहिलेली आणि बांधकाम पण चालू आहे, तर आता हे पूर्ण कधी होईल आणि सगळ्या जी सुखसुविधा आहेत ते पहलवानांना कधी तयार होतील? म्हणजे जिमचं साहित्य वगैरे सगळं. जिमचं साहित्य म्हणलं तर 2 महिन्याच्या आत सगळं होणार आहे काम. आपलं जे 3रा मजला वगैरे चालू आहे, टॉयलेट बाथरूमचं बी काम झालेले आहेत सगळे. आता हे साधारण 2 महिने कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला कालावधी दिलेला आहे, तर 2 महिन्यात हे सर्व काम पूर्ण होईल आणि तिथून नंतर मेची वगैरे सोय केली जाईल या तालमीमध्ये. आणि सर, तुमच्या तालमीचं एक नंबरचे पहलवान जे की महाराष्ट्रभर नाही तर देशभर नाव आहे, चर्चेचा विषय आहे. बरेचसे कुस्ती अनेक अशा टॉप पहलवानासोबत झालेले आहे. पहलवान भारत मधने यांच्याबद्दल काय सांगाल? भारत मधने असा पहलवान आहे की धरल तिथं डाव करणारा पहलवान आहे आणि त्याची जास्त वेळ कुस्ती नसते. 2 ते 3 मिनिटाची कुस्ती असते, पडू या जितू असा पहलवान आहे. आणि रोज ते माझ्याकडे 2 वर्षी झालं तालमीत आहे माझ्याकडे बारामती कुस्ती केंद्रामध्ये. तर अतिशय मयाळू आणि लहान मुलांना समजून घेणारा पहलवान आहे. सर्वांना त्याच्यापेक्षा छोटे पहलवान आहेत त्यांना व्यवस्थित लढत देणे, त्यांच्याकडून करून पण मला साथ देतो ते करून घ्यायला, चांगला पहलवान आहे एक नंबर. आता भारताच्या सोबत जोडीला असं प्रॅक्टिससाठी कोण असते लढतीसाठी वगैरे यामधलं? भारतसाठी आता लढतीला म्हणलं तर हे अभिजित आहे, हे कदम पहलवान आहे. इकडे अक्षय राऊत आहे, ते नानेकर पहलवान आहे, गुळवे पहलवान आहे, सूरज गुळवे, बेगवनचा पहलवान आहे, खडके काय टाकळी ना टाकळी गाव. चालतो मंडळी, तालमीतला प्रॅक्टिस झाल्यानंतर पहलवान आलेले आहेत मैदानात. आणि इकडं कुठलं पहलवान म्हणायचे? हे बारामतीतील TC कॉलेजचं ग्राउंड आहे. हा हा हा. पहलवान आहे तिकडं, काय जी प्रॅक्टिस असणार आहे बहुतेक मला वाटते बॉल प्रॅक्टिस असणार आहे, ते दाखवाय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. काय प्रॅक्टिस असणार आहे सकाळचं आता इथं? आता जी वेट पेटी असते, सकाळ सकाळ ग्राउंडला आलं की वेट पेटी, थोडीशी रिलॅक्स पेटी असते, नंतर बॉल वगैरे असतो. ठीक, 5 बॉल. पहलवान, आता या व्यायामाच्या प्रकारानं काय फायदा होतोय पहलवाना? पहलवानांच्या पोटात ताकद येते. बर बर. आणि कमरेत पण ताकद येते. हा हा हा. करू नको, चल पटापटा.
रनिंग पीटी चालू आहे प्रॅक्टिस. फोर फाईव्ह सिक्स सेवन एट चेंज वन टू थ्री. आता ग्राउंडवर बॉल प्रॅक्टिस पहलवानांचा असणार आहे. बघू तो पण कसा असणार आहे. छोटासा दाखवणार आपण, काय जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही. थोडं 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 कट करून आपण ते व्हिडिओमध्ये ॲड करूया. मलेरी कुस्ती संकुल असं आहे. इथं मॅट हॉल आहे आणि बांधकाम आता चालू आहे सगळीकडे. बघू शकता तुम्ही वर पूर्ण चालू आहे. आणि इकडं पलवानांना राहण्याची आत्ता सध्या तर व्यवस्था आहे. मंडळी आपण सकाळचं प्रॅक्टिस दाखवलेलं आहे, वर्कआउट दाखवलेलं आहे, ग्राउंड प्रॅक्टिस पण दाखवलेली आहे. आता तालीम बघूया आपण. जे स्ट्रक्चर आहे, जे काही बांधकाम पण चालू आहे, सर पण आहेत आणि भारतदा पण आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी धैर्यशील काळे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचा सदस्य आहे. इथं ज्या सुविधा बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून पहलवानला द्यायच्या, त्या सुविधांबद्दल थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच श्रीनिवास बापू आणि युगेंद्रदादा यांच्या सहकार्याने, अजितदादांनी जे हे पहलवानांसाठी एक व्यासपीठ उभं केलेलं आहे, या संदर्भात आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. सांगा सर. आसवले सरांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाला भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आसवले सरांचं पहिल्या मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सर. सांगा आता इथनं असं काय काय असणार आहे. प्रथमतः हे तीन मजल्याची इमारत असणार आहे. खाली माती विभाग असणार आहे, मधी जिमचा विभाग असणार आहे, राहण्याची सोय असणार आहे आणि त्याच्यावर मॅटचा विभाग राहणार आहे. बरोबर. म्हणजे पहलवानाला जे पुढील 25 वर्ष जे सुविधा उपलब्ध करून द्यायचा प्रसंग आला, तर त्या पद्धतीने आम्ही आत्ताच सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आपल्या भागातील उत्कृष्ट पहलवान की कशी महाराष्ट्रात गाजल, बारामती तालुक्याचं नाव कसं होईल, त्या पद्धतीने माननीय अजितदादा, श्रीनिवास बापू व युगेंद्रदादा यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे बारामती तालुका कुस्तीगीर संघ काम करीत राहील व पहलवानांना आपल्या भागातील ग्रामीण भागातील पहलवान राष्ट्रीय पातळीवर आपले नैपुण्य दाखवल ह्यासाठी प्रयत्न राहील. मंडळी अजूनही मटेरियल आहे आणि हे बांधकाम चालू आहे. पूर्ण व्हायला थोडं दिवस लागेल. आता बऱ्यापैकी फास्ट काम चालू आहे संपूर्ण. हे बघू शकता तुम्ही वर बांधकाम चालू आहे, काही झालेलं आहे. आमच्या बारामती तालुक्यातले नामांकित पहलवान आणि महाराष्ट्रभर ज्यांची आत्ता ख्याती आहे, महाराष्ट्र केसरीसाठी पण जे त्यांनी भरपूर प्रमाणात आत्ता लढती चांगल्या दाखवल्या, महाराष्ट्रातल्या अशा पहलवानांसाठी आमचं बारामती तालुका कुस्ती केंद्र सदैव त्यांचं स्वागत करेल. इथून पुढं ज्या सुविधा उपलब्ध होणार आहेत त्याची थोडक्यात माहिती चालूमध्ये आपण घेऊ. आता थोडी माहिती भारतमधने सांगतील. मंडळी आपल्या सगळ्यांना परिचित आहेत पहलवान भारतमधने आणि ह्या तालमीमध्ये आता सराव करतात. भारतदा काय सांगाल की कशी सुरुवात होती दिवसाची सुरुवात? आता सध्या आमच्या तालमीत 60 पोर आहे, तरी कोच बी चांगला आहे आणि प्रॅक्टिस चालू होती 4 वाजता संध्याकाळची. सकाळची 4 वाजता चालू होती प्रॅक्टिस. प्रॅक्टिस बी योग्य आहे, मॅट योग्य आहे, या तालीम योग्य आहे, चांगली तालीम बांधून दिली या पवार साहेबांना. भारतदा असं, आता बरेचसे पहलवान आहेत की ते लहान आहेत आणि तुम्ही मोठे पहलवान आहात, त्यात खूप नामांकित असे पहलवान आहात आणि त्यांचं एक तुमच्याकडे बघून त्यांना एक आशा असते की बाबा भारतासारखं आपण पण मोठं व्हावं. तर तुम्ही सिनियर आहात, तर त्यांना तुमचं मार्गदर्शन काय होतंय, काय त्यांना काय शिकवताय का? मी त्यांना नेहमी सांगत असतो, मेहनत बी घेत असतो त्यांची, की तुम्ही सपाटी मेहनत ही केली पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला फळ भेटणार नाही. तुम्ही डेली कंटिन्यू सातत्य खूप महत्त्वाचं आहे तालमीत. तुम्ही सातत्य ठेवत असाल तालमीत तर तुम्हाला नक्की ही फळ भेटन, ही मी पोरांना नेहमी सांगत असतो. आणि जी सातत्य जो तालमीत ठेवन ती त्याला नक्की फळ भेटणार, ही मला माहिती चांगलं. नक्कीच नक्कीच सर. आता मला सांगा की बरेचसे आपले व्हिडिओज लोक बघतात, जर त्यांना या भागातील पहलवानांना इथे यायचं असेल, तालमीत यायचं असेल, त्यासाठी काय ॲडमिशन प्रोसेस काय, त्यांच्यासाठी फी वगैरे असं काय आहे का, काय सुविधा काय आहेत?
प्रथमतः पैलवानांनी बारामती तालुक्यातल्या किंवा बाहेरच्या पैलवानांनी इथं जर ॲडमिशन घ्यायचं ठरलं तर त्यांनी त्यांची ओळख आणि त्यांना प्रथमतः नाममात्र प्रवेश फी दिली जाते. 500 रुपये नाममात्र प्रवेश फी असते. एकदा प्रवेश फी भरल्यानंतर त्यांचे इथं राहण्याची सुविधा करणारे त्यांची शाळेची पण सुविधा स्वतः आम्ही इथं. हा सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेचा प्रश्न आहे की लहान पोरं असतात बरेचसे की त्याचं वय 25-26 असते, ते शाळा शिकण्याचं वय असते. इथं जवळपास कुठली शाळा वगैरे आहे का त्यांना? इथं विद्याप्रतिष्ठान आहे परत इथं टी सी कॉलेज आहे. जर कॉलेजचे विद्यार्थी असले तर टी सी कॉलेज आहे. टेक्निकल हायस्कूल हायस्कूल आहे. शमा हायस्कूल आहे. ती सगळे 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे मध्यभागी इमारत असल्यामुळे पैलवानांना ग्राउंड पण जवळ आहे आणि त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न अजितदादांच्या मार्फत बऱ्यापैकी. आणि स्वतः अजितदादांचं म्हणणं असतं की ग्रामीण भागातल्या पैलवानांना इथून पुढे सराव करण्यासाठी जेवढं काही उपलब्ध करून देता येईल ती बारामती तालुका कुस्तीगीर संघटनेमार्फत करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे आज जो भारतमधनेसारखा बारामती तालुक्यातून पैलवान तयार झालेला आहे तो मार्गदर्शन चांगलं असल्यामुळेच तयार झालेला आहे. आणि ह्याच्या आत्ता कुस्तीच्या ह्याच्याप्रमाणे इथं त्यांनी लढती घेतल्या तर बऱ्यापैकी पोरं तयार करण्याचा प्रयत्न भारतचा चाललेला आहे. भावी 1-2 वर्षामध्ये बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे बरीच मुलं महाराष्ट्र केसरीसाठी निश्चितच नाव करणार आहेत आणि तिथून पुढं देशपातळीवर म्हणजे राष्ट्रीय पातळीवरपर्यंत त्यांचं नाव होणार आहे. ह्यात काय तिळ मात्र शंका नाही. आत्ता मॅट दिसतंय ह्या जागी पैलवानांच्या राहण्याची सोय करणार आहे. जवळजवळ 60 मुलं पैलवान इथं निवासी असणार आहेत आणि 40 मुलं हे एकूण 100 मुलांचं आम्ही भविष्यात राहण्याची आणि सगळी सोय करणार आहे. आणि हे जे मॅट आहे ते वर शिफ्ट होणार आहे. आता हे मॅटच इथं इथलं मॅट काढून वर एक हॉल केलेला आहे. बरोबर. हॉल मध्ये आपण शिफ्टिंग करणार आहे जेणेकरून खाली मातीत लढती होतील ना वर मॅट वर प्रॅक्टिस. किती बसतील वर अंदाजे मॅट? 50x50 हॉल एक मॅट बसू शकते. आणि सर इकडे काय हे चालू आहे? आता बांधकाम हे चालू आहे. ते सगळं फिनिशिंगचं काम चालू आहे. ते जिम हॉल केलं. जिम हॉल इथं ही जिम आहे. हा म्हणजे आणि साहित्य यायचं आहे. राहण्याची ह्याची सुविधा जरा थोडी पैलवानांची ही होती. तिथं जिम हॉल असणार आहे. बर बर बर. जेणेकरून पैलवानाला कुठेही जायची वेळ येऊ नये. ठीक आहे ठीक. आता जे हे बांधकाम चालू आहे आता होईलच काही दिवसामध्ये, इथं काय नियोजन आहे? इथं आपल्याला आता 40x40 मॅट टाकून पैलवानांना मॅट वरचा सराव देण्याचा प्रयत्न असेल. बर बर बर. आणि भविष्यात साई प्रकल्पामार्फत म्हणजे साईच्या माध्यमामार्फत पैलवानांना जी सुविधा उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी ही आता हे कन्स्ट्रक्शन आम्ही पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. किती बाय कितीचं असेल सर अंदाजे? 50x50 आहे आत्ता. बर बर. किचन असतं तालवीमध्ये मुलांसाठी किचनची सुविधा केलेली आहे. अशी किचनची सुविधा कुठंच महाराष्ट्रात कुठंच अवेलेबल नाही. असं म्हणजे खूप सुंदर असं कर्टिंग फरशी वगैरे त्या दृष्टिकोनातून काम चालू आहे. म्हणजे आपल्या घरात ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने असं त्याच्यापेक्षा पण सुंदर असं चालू आहे मुलांसाठी. प्रत्येक 15 दिवसाला अजितदादा स्वतः येऊन कामाची पाहणी करतात. काय योग्य अयोग्य असलं तर तिथल्या तिथं ती दुरुस्त करायला होतात. आणि पैलवानांना जेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करायचा तेवढा त्यांच्या माध्यमातून केला जातो. तेवढा पाठपुरावा केला जातो. नक्कीच नक्कीच. आपल्यासोबत इंजिनियर साहेब आहेत इथं. सर किती दिवसात ही तालीम पूर्ण होईल आणि पैलवानांसाठी राहायला? तरी आता आपण सध्या फायनल स्टेजवर आहोत. तरी एक मंथमध्ये एका महिन्यामध्ये आपण साधारणतः सर्व काम कम्प्लीट करणार आहोत आणि त्याचे पूर्ण सुपूर्त आपण कुस्तीगीर संघासाठी सुपूर्द करणार आहोत. ठीक. आपलं शुभ नाव सर? माझं नाव जीवन देवकर. पैलवानला अंघोळीला बाकीच्या ह्याला सुविधा करून टॉयलेटची सुविधा केलेली आहे. इथं एखादा पैलवान इंजुअर्ड झाला तर त्याला कमोडची पण सुविधा करण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात जेवढ्या सुविधा द्यायच्यात तेवढ्या देण्याचा प्रयत्न इथं राहील. नक्कीच नक्कीच. एखाद्या मला वाटते कुठल्या तालमीत एवढी सुविधा नसेल तेवढं इथं जास्तीत जास्त अत्याधुनिक पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तर मित्रांनो, या तालमीमध्ये मी बऱ्याचदा आलेलो आणि थांबलेलो, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधकाम चालू आहे. बरेचसं काम व्हायचं आहे आणि ते काही दिवसामध्ये होईलच, पण पहलवानाच्या दृष्टिकोनातनं अतिशय उत्तम अशी तालीम असणार आहे. आपण बऱ्याचदा फिरतोय, महाराष्ट्रात फिरतोय, पण बऱ्याचशा सुविधा देण्याचा प्रत्येक तालमीचा प्रयत्न असतोय, पण ह्या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा पहलवानापर्यंत कसे पोहोचले पाहिजे त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी काम होत आहे. तर मंडळी, आपण तालमीचा भाग बघितलेला आहे, प्रॅक्टिस बघितली, संपूर्ण तुम्हाला जिथपर्यंत शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी तालीम आज उभा राहत आहे, यामध्ये माननीय शरदचंद्र पवारजी साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे आणि मार्गदर्शन म्हणून ह्या तालमीला साहेबांच्या माननीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं पण अधूनमधून या ठिकाणी पाहणी असते, त्या ठिकाणी मार्गदर्शन ते करत असतात. आणि त्याच पद्धतीनं बारामती तालुका कुस्तीगीर संघाचं पण या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. ह्या सगळ्या मंडळीने कुस्तीसाठी जेवढं चांगलं शक्य होईल पहलवानापर्यंत चांगल्या सुविधा देता कशा येतील हे सगळं या ठिकाणी प्रयत्न केलं जात आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढील एका भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या बारामती तालुका कुस्तीगीर संघ येथे ज्ञानेश्वर आसवले सरांनी येऊन जी व्हिजिट दिलेली आहे ती कौतुकास्पद आहे. एवढं कुस्तीसाठी प्रेम करणारा माणूस महाराष्ट्रभर फिरून कुस्तीच्या प्रगतीसाठी जो प्रयत्न चाललेला आहे तो महाराष्ट्रभर देशाभर कसा पोचवता येईल ह्यांचे प्रयत्न जे चाललेले आहे ते कौतुकास्पद आहे. मागे मी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथे पण त्यांनी कुस्तीसाठी विविध भागातून आलेल्या जनतेचं किंवा पहलवानांचं मनोगत जे व्यक्त केलं किंवा कशा पद्धतीने लाईव्ह दाखवलं हे सगळं जनतेने बघितलेलं आहे. आणि असेच प्रयत्न ह्यांच्याकडनं इथून पुढे पण होतच राहतील. कुस्तीसाठी त्यांचे योगदान भरपूर आहे. अशा पद्धतीचे ते यूट्यूबला जे व्हिडिओ शेअर करतात त्यांचे फॉलोअर पण खूप वाढलेले दिसतात. इथून पुढे त्यांच्या या कुस्तीसाठी जे प्रयत्न चाललेले आहेत त्यांच्या बारामती तालुका कुस्ती संघामार्फत त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आणि मंडळी, आपण म्हणतो ना सगळ्यात मोठी एनर्जी आपली अशी ही प्रतिक्रिया, सरांनी जी प्रतिक्रिया दिली आणि आपण त्याचंच हे असतो आणि ती आम्हाला 10 पटीनं काम करण्यासाठी उद्युक्त करते आणि एक प्रेरणा मिळते. म्हणून या सगळ्या जे आपले कुस्ती शौकीन आहेत, आपले जे व्हिडिओज बघतात, आपल्याला सपोर्ट करतात, या सगळ्या मंडळीचं मनापासून आभारी आहे.